परिसरातील घडामोडी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. समाजातील तळागाळातील सर्वसामान्यांना, दुर्बल घटकांना मदत करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य तसेच सामाजिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्ष श्रीमती SS सावंत यांनी आज पनवेल येथे केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे विधी सेवा महाशिबिर आणि शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या अध्यक्षस्थानाहून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, परिमंडल 2 उपायुक्त पंकज डहाणे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, जिल्हा न्यायाधीश 1 अलिबाग अशोक कुमार भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश 1 पनवेल तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जयराज वडणे, जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट भूषण साळवी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन सर्जेराव मस्के पाटील, पनवेल वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोज भुजबळ हे मान्यवर उपस्थित होते. पूर्वी आम्ही स्टॉलचे उद्घाटन केले व जे वेगवेगळे स्टॉल विविध खात्यांमार्फत केलेले आहेत त्यांना भेट दिली, त्यांनी त्यांची माहिती सांगितली. त्यांनी ज्या वेगवेगळ्या योजना शासनामार्फत आपल्या समाजातील दुर्बल घटकांसाठी दिल्या जातात त्याची माहिती सांगितली. खरंच प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला सुद्धा या इतक्या योजना शासनाच्या लाभदायक स्वरूपाच्या आहेत हे माहिती नव्हतं. तर खरंच जरुरी आहे की आपल्या लोकांना, समाजाला ह्या गोष्टींची माहिती दिली जाते. पोलीस असो, न्यायदान पकडीतली व्यक्ती असो, एक भीड चेतल्या जाते आणि काहीतरी मार्गदर्शनासाठी देखील कोण कुठे बसतं, कोण आहे. आज बऱ्याच जणांना हे माहीत नाही की आज जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 ते 40 आपल्याकडे जजेस आहेत, मग त्यांना वेगवेगळे कोर्ट करतात. मला आठवतं आत्ताच आपण तळोजाचा माहिती दिली, तळोजा जेलमध्ये आम्ही गेलो होतो आणि 4,957 केले, आधार कार्ड 10,039 केले, 1 हक्क टायटल वाटप आम्ही 67 केले आणि 1 हक्क धारकांना 712 आम्ही 1704 दिले. सांगायचा उद्देश एवढंच आहे की जोपर्यंत आपण अधिकारी म्हणून, प्रशासन म्हणून जोपर्यंत जनतेपर्यंत जात नाही, तळागाळापर्यंत जात नाही, तोपर्यंत जेव्हा गरज पडेल तेव्हा ते लोक येतील म्हणून वाट न पाहता जाणं गरजेचं आहे. महामेळावे आणि महाशिबिर या प्रकारचे घेणं गरजेचं आहे. अत्यंत सुलभ आणि जलद गतीने आमचं प्रशासन याबाबतीत अत्यंत संवेदनशील होऊन काम करत आहेत आणि विशेष म्हणजे पनवेल जिल्ह्यात जिथे आपला हा कार्यक्रम होत आहे. इकडे बघा, यामध्ये रायगड पोलीसच्या वतीनं एक स्टॉल आहे आणि त्यामध्ये कम्युनिटी पोलिसिंग हा कॉन्सेप्ट आहे आणि त्यामध्ये विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांविषयीच्या जे गुन्हे आहेत किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार आणि त्यासंबंधी पोलीस विभाग काय करतं किंवा कोणकोणते कायदे आहेत, कोणकोणते नियम आहेत आणि पोलीस विभागाच्या वतीनं कोणकोणत्या योजना राबवल्या जातात त्याबद्दल माहिती त्यामध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक कक्ष असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला आहे, SP ऑफिसला आहे. महिलांसाठी विविध भरोसा सेल आहे किंवा बडी कॉप आहे. अशा पद्धतीनं काही ज्या ज्या योजना कम्युनिटी पोलिसिंगच्या संबंधात आहे तर त्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी देत असतो. प्रत्येक पोलीस स्टेशनला महिला समिती आहे ज्या माध्यमातून काय की महिलांच्या अडीअडचणी असतात किंवा त्याबद्दल हे होतो. महिला समुपदेशन कक्ष आहे की ज्या पीडित महिला आहेत त्या पीडित महिलांना त्या ठिकाणी समुपदेशन केलं जातं आणि छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर त्यामध्ये दिलासा दिला जातो. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी जो स्टॉल आहे त्यामध्ये विशेष करून कम्युनिटी पोलिसिंग आणि महिला सुरक्षा या दृष्टीनं आम्ही लोकांपर्यंत किंवा विशेषतः महिलांपर्यंत या गोष्टी पोहोचवत आहोत. गरुड झेप जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्र आम्ही पेन येथे सुरू केलेलं आहे. नगरपालिकेच्या जागेमध्ये CSR फंडच्या माध्यमातून आम्ही तिथे एक सुसज्ज अशी अभ्यासिका उभारलेली आहे. त्याच्या समवेत अलिबाग नगर परिषदेने देखील जागा देऊ केलेली आहे आणि ज्याच्यामध्ये DPCच्या फंड्सच्या माध्यमातून तिथेही आम्ही अभ्यासिका उभारणं चालू आहे. येत्या काही काळात प्रमुख तालुक्यांमध्ये
जिथे विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि आमच्या जिल्हा स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ॲपच्या माध्यमातून जवळजवळ 5112 विद्यार्थी आता या अभ्यासाचा लाभ घेत आहेत. या अभ्यासिकेमुळे एकतर त्यांच्यामध्ये स्पर्धा परीक्षाला भाग घेण्याचं त्यांचं हे वाढेल, लक्ष वाढेल आणि त्याच्यातून लायब्ररी देखील त्यांना तिथे मिळेल आणि बाकीच्याही गोष्टी त्यांना जसे की शासकीय अधिकारी देखील तिथे जाऊन त्यांना मार्गदर्शन करतील. दरवर्षी आपण जिल्ह्यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण हा कार्यक्रम आयोजित करतो, ज्याला शासकीय योजनांचा महामेळावा असंही संबोधन येतं. गेल्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम नागोठाण्याला केला होता आणि यावर्षी पनवेलला केला, पुढच्या वर्षी महाडला करण्याचा मानस आहे, जेणेकरून जिल्ह्यातील सर्व तालुके आणि क्षेत्र कव्हर होतील. रायगड जिल्ह्यामध्ये 15 तालुके असून काही तालुक्यांमध्ये अतिशय मोठा भाग हा आदिवासी कातकरी बांधव आहेत. याच्यामध्ये त्यांची लोकसंख्या जवळजवळ 1,23,000 असून त्या सर्व बांधवांना त्यांच्या हक्काचे वेगवेगळे लाभ मिळाले पाहिजेत, त्यांना त्यांचे प्रमाणपत्र भेटले पाहिजेत. म्हणून आम्ही जवळजवळ 239 अशी शिबिरी सगळ्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी त्यांच्या तालुक्यात भरवले, त्याच्यामुळे जवळजवळ आम्ही 74,000 दाखले वेगवेगळ्या कातकरी कुटुंबांना आम्ही देऊ शकलो. आणि एवढंच नव्हे तर ज्या कातकरी बांधवांकडे रेशन कार्ड नव्हते असे देखील आम्हाला 4,000 आदिवासी बांधव सापडले ज्यांना आम्ही हे रेशन कार्ड देखील देऊ शकतो. आज मितीस आम्ही रेशन कार्ड असो, आधार कार्ड असो, जातीचा दाखला असो, वन पट्टे असो, सातबारा असो, या सर्व प्रकारचे आम्ही 74,000 दाखले त्यांना वाटप केलेले आहेत. आज आपण विधी सेवा प्राधिकरण रायगड जिल्हा व जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने महामेळावा आयोजित केलेला आहे. त्याला आपल्या जिल्ह्यातील सर्व मान्यवर जिल्हाधिकारी तसेच SP सर्वजण उपस्थित होते. एकूण 18 स्टॉल वेगवेगळ्या सरकारी विभागांतर्फे इथं मांडण्यात आलेले होते. त्या विभागांमार्फत आपलं वेगवेगळ्या सर्व लोकांना शासकीय योजनांचा कशा प्रकारे राबवल्या जातात, कोणकोणते उपक्रम लाभदायक आहेत याची माहिती देण्यात आली. यामध्ये आदिवासी लोकांना तसेच पात्र लोकांना जातीचे दाखले, घरकुल योजना तसेच रेशन कार्ड वाटपाचाही कार्यक्रम झालेला आहे. तर या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त श्री गणेश देशमुख साहेब, सर्व त्यांची टीम तसेच आमचे पनवेल येथील न्यायाधीश व पनवेल बार असोसिएशन यांनी मोलाचे सहकार्य दिलेले आहे. तर मी सर्वांचे त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो. मॅडम.